कळंबा कारागृहासह आयटीआय वसतीगृहात स्थापन केलेल्या तात्पुरत्या कारागृहात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे दोन्ही ठिकाणी ठेवलेल्या कैद्यांमध्ये नव्यानं तब्बल चाळीस कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं उघड झालं त्यामुळे कोरोनाबाधित कैद्यांचा आजपर्यंतचा आकडा ब्याऐंशी वर गेला आहे याबाबतची माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळखे यांनी दिली कोरोनाच्या विळख्यात आता कारागृहही येऊ लागलेत राज्यातील पासष्ट कारागृहांमध्ये अधिकारी कर्मचारी आणि कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी गृह विभागानं बहुतांश कैद्यांना पॅरोलवर सोडले केवळ गंभीर गुन्ह्यातील कैद्यांना कारागृहात ठेवण्यात आले या पार्श्वभूमीवर कळंबा कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती त्यापैकी पाच कैदी सुरुवातीला पॉझिटिव्ह आढळले होते त्यानंतर पाच दिवसापूर्वी एकाच वेळी सदतीस कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा आणखी तब्बल चाळीस कैद्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं उघड झालं त्यामुळे कारागृहातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ब्याऐंशीवर जाऊन पोहोचले आयटीआय इथल्या तात्पुरत्या कारागृहासह कळंबा कारागृहातील कैद्यांचा यामध्ये समावेश आहे अजूनही काही अधिकारी कैदी आणि कर्मचाऱ्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचं कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितलं